खूब खूब धन्यवाद डॉक्टर पी वी शेट्टी जिन्होंने अपने जीवन में काफ़ी टेनिस बॉल क्रिकेट लेदर बॉल क्रिकेट खेला, क्रिकेटर्स को प्रोत्साहन दिया। और डॉक्टर साहब आपको बहुत बहुत शुभकामनाएं, कीप वर्किंग, विशिंग यू ऑल द बेस्ट। अब 6 बॉल में 8 रनों की जरूरत और स्ट्राइक पर है शशि। जीआई 11 के शांति भाई का भी हार्दिक स्वागत। पूर्व आए शांति भाई, कच्छड़ो बारे मास। मैचलेस का मुकाबला आज जीआई 11 से होने जा रहा है और मैचलेस के कैप्टन शाहरुख को जब मैं मिला तो काफी आत्मविश्वास के साथ मुस्कुरा रहे थे कि कुछ कर दिखाना है इस साल। आखिरी ओवर करने की जिम्मेदारी विजय पुजारी इनके ऊपर। विजय पुजारी, ये मैच अब एक बहुत नाजुक मोड़ पर आ गया है क्योंकि जो विकेट गिरा चंदन माने का और उसके तुरंत बाद हमने देखा कि जॉन वर्गीस आउट हुए। दिस हैज टर्न द कॉम्प्लेक्शन ऑफ द गेम। इस बार उठा दिया आसमान में, क्या कैच होगा, कैच होने का सवाल पैदा नहीं होता। सुपर डुपर क्लासिक एलिगेंट सिक्स। Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one. यही क्रिकेट है, एक पल में एक गेंद और कोई टीम निखर जाती है और कोई टीम बिखर जाती है। अब 2 रनों की जरूरत शशि के ऊपर दबाव था और टेंशन खत्म करने के लिए उन्होंने पूरी ताकत का प्रहार किया और यह सुनिश्चित किया कि अंतर भी मिले और ऊंचाई भी मिले, मानो पिछले 7 जन्म का बैर निकाल रहे हो उस टेनिस बॉल के ऊपर। उस तरह से खेला था जिसने युगांतर की विजय को अब पक्का कर दिया है। केवल 2 रन चाहिए, लगातार 4th विजेता पद। सुप्रीमो चषक के इतिहास की सबसे सातत्यता भरी टीम, जहां तक अंतर संता क्रूज का सवाल है, यह युगांतर को कहा जाएगा। वाईएनसीसी को लेकिन मैं फिर भी बहुत सारे सलाम कर तो यहां पर इस मैच को जीत लिया है 7 विकेट से युगांतर। सुप्रीमो चषक 2015 की विजेता टीम, अभिनंदन युगांतर, अभिनंदन जॉन वर्गीस। और उपविजेता है वाईएनसीसी यशवंत नगर क्रिकेट क्लब। आपको भी बहुत बहुत मुबारकबाद दीपू मुलिया और टीम। कोशिश की युगांतर को पराजित करने की, मैच को बहुत क्लोज सिचुएशन तक लेके आए, लेकिन फिर युगांतर के जो 11 क्रिकेट के कमांडो है, ये 11 के 11 मैच विनिंग प्लेयर्स हैं और शशि ने वो सिक्सर लगाया और बाकी का जो काम था वो तमाम होता हुआ और युगांतर अंतर संता क्रूज सुप्रीमो चषक 2015 की विजेता टीम बन चुकी है। अभिनंदन 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 यशवंत नगर क्रिकेट क्लब वाईएनसीसी उपविजेता टीम बनी है, उनको भी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। हमारी ओर से विशेष आभार 7070 स्पोर्ट्स का जिन्होंने तमाम टी शर्ट्स स्पॉन्सर किए। हमारे तमाम जो स्पॉन्सर्स हैं, नवनीत मोटर्स, इनका विशेष आभार। सेंट एंजेलोस प्रोफेशनल एजुकेशन, इनका विशेष आभार। ट्राइमी, इनका भी विशेष आभार। पॉलीसेट, इनका विशेष आभार। पाइनियर एडवर्टाइजिंग का विशेष आभार। ऑटोमोटिव मैन्युफैक्चरर्स प्राइवेट लिमिटेड का विशेष आभार। एचवी के डायमंड्स का विशेष आभार। एयर इंडिया का विशेष आभार। राजेंद्र स्पोर्ट्स का विशेष आभार। 7070
स्पोर्ट्स का विशेष आभार, खन्ना सुपर टेनिस बॉल का विशेष आभार, राजेंद्र टीम साठी संजय पोतनीस साहेबांनी निरोप दिला आहे, खेळपट्टीवर सराव करू नये, मैदानाच्या बाहेर यायचं आहे. राजेंद्र स्पोर्ट्स यांचं लक्ष वेधू इच्छितो. संजय पोतनीस साहेब यांनी आपल्यासाठी संदेश पाठवला आहे, कृपया खेळपट्टीवर सराव करू नये. राजेंद्र स्पोर्ट्स संजय पोतनीस साहेबांनी आवर्जून सांगितलंय तिथून तुम्हाला स्टॉप करायचा आहे, 2 मिनिटात तिथून तुम्ही बाहेर आला नाहीत तर तुम्हाला स्पर्धेतून बाहेर करण्यात येईल. राजेंद्र स्पोर्ट्स यांच्यासाठी संजय पोतनीस साहेब यांनी एक सूचना पाठवलेली आहे, स्पर्धेतून आपण बाहेर होणार म्हणून प्लीज 2 मिनिटात तुम्हाला बाहेर यायचं आहे. ऑल द प्लेयर्स सभी प्लेयर्स बाहेर आ जाए. आराध्य सेवा संस्था का भी विशेष आभार. तो ये मैच शुरू होने जा रहा है, पहले दौर का मैच. पिछले साल की उपविजेता टीम सोनाली शिविर कोलकाता और राजेंद्र स्पोर्ट्स सांताक्रूज. अंपायर से प्रार्थना है कि आपको अब मैदान में उतरना है. जैसे ही अंपायर मैदान में उतरेंगे, आराध्य सेवा संस्था की जो वॉलंटियर्स है वो फिर अपने टेंट में वापस आ जाएंगी. चलो सोनाली शिविर जरा बाहर आ जाइए प्लीज. हमारे दोनों अंपायर्स मैदान में जाएंगे, उसके तुरंत बाद राजेंद्र स्पोर्ट्स की टीम फील्डिंग के लिए उतरेगी और बल्लेबाज का मैदान के ऊपर आगमन होगा. सोनाली शिविर कोलकाता के प्लेयर्स वहां पर बात करते हुए, कल एंजल स्पोर्ट्स कोलकाता मैच जीत नहीं पाई तर सौ राजश्री देसाई यांचा आगमन झालेला आहे. हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या खाली जी जागा आहे तिथे सोनाली शिबिरच्या खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्यायची आहे. कॉमेंट्री बॉक्स के नीचे जो जगह है वहां सोनाली शिबिर के प्लेयर्स को बैठने की जगह दें आप, बाकी के लोग वहां से खड़े हो जाएं. थैंक यू. तो आराध्यच्या महिला कार्यकर्त्यांना विनंती आहे, आता आपण आपली जागा घ्यायला हरकत नाही. खूप खूप धन्यवाद. 60 वॉलंटियर्स है और एक भव्य वातावरण निर्माण होता है जब वो इस मैदान को प्रोटेक्ट करते हैं. राजेंद्र स्पोर्ट्स से प्रार्थना है कि अब आपको फील्डिंग के लिए मैदान में उतरना है. सोनाली शिविर कोलकाता से प्रार्थना है कि मैच के पहले या मैच के बाद अपना ग्रुप फोटो सेशन स्टेज के दाई ओर आपको करा के लेना है. हो चुका है, बहुत बढ़िया. राजेंद्र स्पोर्ट्स आपका फोटो सेशन होते ही आपको मैदान में उतरना है. दोस्तों हमारे जो मैच ऑब्जर्वर्स हैं उन्होंने एक बात बताई है कि मैदान के अंदर से बाहर आते समय काफी लोग जो पिच है लाइव पिच उसके ऊपर से चलकर दौड़कर आ रहे हैं जिससे पिच को नुकसान होने का खतरा है. अगर आप मैदान के बाहर आ रहे हैं तो प्लीज ये प्रार्थना है कि जो टेबल बना हुआ है या जो मेन पिच है उसके ऊपर से चलकर ना आए, बाजू से आ जाएं. तो नए ओवर की और नए मैच की शुरुआत होने जा रही है. युगांधर आपको अभिनंदन, लगातार चौथी बार अंतर सांताक्रूज सुप्रीमो चषक जीतने के लिए. इस मैच का मैन ऑफ द मैच अवार्ड अब हम देने जा रहे हैं.
आता जो सामना झाला या सामन्याचा सामनावीरचा पारितोषिक प्रभाग समिती अध्यक्ष सौ हिना शुक्ला यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. आणि सामनावीरचं पारितोषिक नेहमी हारणाऱ्या संघाला जाते. यावेळेला YNCCचे मयूर रहाटे यांना सामनावीरचं पारितोषिक जाते. त्यांनी त्वरित मंचावर येऊन आपला सामनावीरचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. युगंधर के कैप्टन जॉन वर्गीस आप स्टेज पे आ जाएं. आपके लिए बॉल का गिफ्ट एम्पर खन्ना सुपर की ओर से दिया जाएगा. मयूर रहाटे यानी त्वरित मंचावर येण्याची कृपा करावी आणि आपलं सामनावीरचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. प्रभाग समिती अध्यक्ष सौ हिना शुक्ला यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण देणार आहोत मयूर रहाटे यांना. आणि युगंधरचे संघनायक जॉन वर्गीस यांना सुद्धा विनंती आहे आपण मंचावर येऊन खन्ना सुपर यांचा खन्ना टेनिस बॉलचा गिफ्ट एम्पर घेऊन जायचा आहे. YNCCचे मयूर रहाटे जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. यस ही इज कमिंग. थोडा लवकर यायचा आहे कारण इथे सामना सुरू करायचा आहे. महिला कक्ष जे बनवण्यात आलेलं आहे कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला तिथे काही पुरुष बसलेले आहेत त्यांना नम्र विनंती. लोकलमध्ये प्रवास करताना महिला डब्यामध्ये अलाउड नाही आहे तसं महिला कक्षामध्ये आपल्याला अलाउड नाही आहे. धन्यवाद. तर मयूर रहाटे आता येत आहेत मंचावर. वेलकम मयूर. सामना आपल्या संघासाठी जिंकू शकले नाही आहेत काही हरकत नाही. उपविजेता झालेत आणि ते स्वतः YNCCचे कॅप्टन सुद्धा आहेत. पेप्सोडंट स्माईल असो विजेता नाही तर उपविजेता. मात्र सामनावीरचं पारितोषिक सौ हिना शुक्ला प्रभाग समिती अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते मयूर रहाटे यांना बहाल करण्यात येते. आणि तसेच खन्ना सुपर यांचा टेनिस बॉलचा गिफ्ट हॅम्पर. आणि सीमारेषेवर जो झेल घेतला गेला त्यासाठी सुद्धा जॉन वर्गीस यांना चेंडूचा गिफ्ट हॅम्पर. हे सर्व बॉल तुम्हाला प्रॅक्टिससाठी कामामध्ये येतील. तर प्रेक्षकांना नम्र विनंती आपली जागावर बसून घ्यायचं आहे. अजूनही भरपूर लोक मैदानाच्या मधून चाललेत. सीमारेषेच्या बाहेर यायचं आहे. स्टेजच्या समोर पिवळ्या टी शर्टच्या कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचं आहे. स्टेजच्या बरोबर समोर भरपूर लोक खेळपट्टीच्या समोर बरोबर इथे. हां करेक्ट. पिवळ्या टी शर्टच्या कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचं आहे. सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांना घ्यायचं आहे. सामना सुरू होत आहे आणि धावतं समालोचन बालसुब्रमण्यम अय्यर यांच्याकडून. धन्यवाद. धन्यवाद हरीश. पुढे कॉल केलाय. पहिला चेंडू बरोबर या ठिकाणी 7:54 पडलाय आणि पहिलाच धक्का या ठिकाणी दिलेला आहे. व्हॉट अ स्टार्ट फ्रॉम कोलकाता. अप्रतिम याच्यासाठीच ते ओळखले जातात. अत्यंत नामांकित गोलंदाज आहेत. मला अजूनही आठवतं की 2013 याच गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना तात्या तय्या नाचवलेलं आहे. हे विसरता कामा नये. आणि कोलकातानी तशी स्टार्ट या ठिकाणी बॉलरनी या ठिकाणी केलेलं आहे. सुरुवात करत आहेत. तर पहिलाच धक्का या ठिकाणी दिलेला आहे. तर ही संघ आत्ता आलेली आमच्याकडे लिस्ट त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला या ठिकाणी.
आणि राजेंद्रची लिस्ट बनवत आहेत बंड या ठिकाणी. तर यादव एस यादव एच यादव जे सरकार अनुराग सहा एम डी पजमी त्याच्यानंतर एस बाबू पी आर कुमार एस सोलकर. सामना सुरू होतोय पुन्हा एकदा. पहिल्या चेंडूत त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. ओ फुटभर वळवलाय ऑफ ब्रेक या ठिकाणी आतमध्ये. मॅग्निफिसन बॉलिंग चांगला स्टार्ट. ए कान त्याच्यानंतर ए शर्मा त्यांच्यानंतर रॉय आणि जसवाल. दिस इज अ टीम ॲज फार अज सोनाली शिबेल कोलकाता इज कन्सर्न. आणि संतोष बन आम्हाला थोड्याच वेळात रिलीज देतील. पहिलं शिल्लक भरत राठोड द मॅन फ्रॉम लोअर परेल. लाफ केलाय अजून एक जेल उडतो या ठिकाणी. पावा प्ले सुरू आहे. जज करतायत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि जेल टिपलेला. अजून एक धक्का दिलेला आहे गोलंदाजांनी. तर दोन गडी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. धन्यवाद डीजे. स्वातीचा सिग्नल येतोय. मुलाखत चालू आहे. सुरू करा स्वाती. धन्यवाद भाई. तर मुलाखत संपलेली आहे. OH मीडियाच्या माध्यमातून जय महाराष्ट्राचे आम्ही पाडेल आमचे पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत. स्वाती आहे ते कव्हर करतायत प्रत्येक खेळाडूचे इंटरव्ह्यूज. तर धावसंख्या एक गडी बाद झाले दोन. चांगली सुरुवात गोलंदाजांनी केली भरत राठोड यांनी. व्हॉट अ स्टार्ट फ्रॉम पतल्या. याच नावाने ते ओळखले जातात. मला अजूनही आठवत आहे की काळा चौकीला जी स्पर्धा झाली होती 2010 साली त्यावेळेला याच खेळाडूंनी जबरदस्त गोलंदाजी भरत राठोडने केली. भरत राठोड भरपूर वर्ष परेलच्या माध्यमातून प्रतिनिधित्व त्यांनी केलं आहे. वन ऑफ द फाईन बॉलर ऑफ टेनिस वर्ल्ड. आत आणलाय चेंडू. चांगली गोलंदाजी नो डाऊट. अल्ली विरार साईडला राहायला आलेत भरत राठोड. भरपूर खेळाडू त्या साईडला आलेत. शंतनु मीरा रोडला राहायला आले. असलम मीरा रोडला राहायला आले. उमेश मांजरेकर मीरा रोडला राहायला आले. असे काही खेळाडू आहेत. असलम जे एसटीच्या मागे बघतायत त्यांना टाटा नॅनो महापौरांच्या शुभ हस्ते देण्यात आला होता जेव्हा त्यांचा संघ चॅम्पियन होता राजेंद्र स्पोर्ट्स क्लब. आता ते आत येते. पुन्हा एकदा फुटभर ऑफ ब्रेक वळवतात या ठिकाणी. व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम पतल्या. तर संघनायक आहेत नरेश चावला. दिस इज अ बिग नेम फ्रॉम बोरोली वन ऑफ द अटॅकिंग क्रिकेटर. आणि या सीझनला नरेशची सुरुवात सुद्धा अप्रतिम केली आहे. नरेश चावला बरोबर असलम शेख मंदार गरुडे सुयोग वैती भरत राठोड मुकेश गावंड राहुल सावंत थॉमस राजू गोयल विजेंद्र यादव रोहित शैलेंद्र नरेश टांबरे गौरव शुक्ला आणि नितीन कोळी असा संघ आहे. राजेंद्र रेवंचा विजू मोरे माझे सहकारी राजेंद्र स्पोर्ट मंडळी जुने खेळाडू MHB कॉलनीचे या ठिकाणी सज्ज आमच्या बरोबर. धावसंख्या एक गडी बाद झाले दोन. दोन धक्के भरत राठोडने पहिल्या षटकात दिले. निर्धाव षटक या स्पर्धेत पडलंय का आतापर्यंत संजय? नाही, संजयनी सांगितलं की निर्धाव षटक आतापर्यंत पडलेलं नाही आहे. मात्र सुरुवात भरत राठोडनी या ठिकाणी सुरुवात करत असताना सांताक्रूजच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचवल्यात. आणि अपेक्षा आहे कारण मंदार भेटले मला असलम भेटले सगळ्यांना शुभेच्छा दिलेत. शो द बेस्ट क्रिकेट फ्रॉम यू.
कारण राजेंद्र बाई जे अत्यंत जवळचे मित्र संजय पोतनीस साहेबांचे जे विभाग प्रमुख आणि आमदार आहेत आणि याच्या नावाने बाईंनी या क्लबची स्थापना केली. राजेंद्र स्पोर्ट्स क्लब हा क्लब फक्त सॉफ्टबॉल क्रिकेट नाही तर लेदर क्रिकेटसुद्धा खेळतो आणि बाई स्वतः क्रिकेट खेळतात. ओमकार खानविलकर असो, अनुप रेवणकर असो, असे भरपूर खेळाडूंची लिस्ट आहे. उत्तरार्थ आम्ही तुम्हाला सांगत जाऊ, सामना या ठिकाणी सुरू होतोय. हे सगळे लेदर क्रिकेटच्या माध्यमातून खेळत आहेत. आत्ताच यशला डॉक्टर पी व्ही शेट्टी ऑनरेबल सेक्रेटरीनी आय पी एलची एक सुंदर बॅग यश संजय पोतनीसला दिली आहे शुभेच्छा म्हणून या ठिकाणी. मात्र थँक्स टू डॉक्टर पी व्ही शेट्टी फॉर सेंडिंग द ऑब्झर्वर्स. डॉक्टरने सांगितलं की दिलीप पिंगेसुद्धा या ठिकाणी आहेत, तेही ऑब्झर्वरसुद्धा आहेत. तुम्ही खेळाडूंची नावं सांताक्रूजचे पण काढा, ओपनची पण काढा आणि ती आम्हाला द्या, आम्ही त्यांना प्रशिक्षण आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून देऊ. फार मोठा सन्मान आहे टेनिस विश्वाला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. डॉक्टरचे स्वतः टेनिसवरचे संघ आहेत तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. स्वीप करायचा प्रयत्न बीट होत आहेत, तो कोलकाता या ठिकाणी खेळतोय. जसवाल फ्रॉम कोलकाता, कोलकाता म्हणले की स्वामी विवेकानंद, कोलकाता म्हणले की रामकृष्ण परमहंस, कोलकाता म्हणले की महाकालीचं देऊळ, कोलकाता म्हणले की इडन गार्डन, कोलकाता म्हणले की रवींद्रनाथ टागोर, तिरंगाचं गाणं जनगणमन डोळ्यासमोर येतं, आणि कोलकाता म्हटलं की सौरव गांगुली, आणि कोलकाता म्हटलं की त्यांचं कल्चर, साहित्य, लिखाण, कलाकार. आणि कोलकाता म्हटलं की शर्मिला टागोर, कोलकाता म्हटलं की सुस्मिता सेन, कोलकाता म्हटलं की उत्पल दत्त डोळ्यासमोर होते, कोलकाता म्हटलं की उत्तम कुमार, आजही किशोरचं ते गाणं डोळ्यासमोर आहे, धाव संख्या एक. आणि कोलकाता म्हटलं की मिथुन चक्रवर्ती, मिथुन दादा राजकोपूर मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट भरपूर वर्ष बाबा रॉड्रिक्सच्या माध्यमातून सातत्याने तुम्ही पाहिलं, मिथुनचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. ऑन साईडला खेळले, चिटून जा चेंडू जातोय बघायचंय, मिडविकेटला त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत दुसरी धाव आता असू शकते, मात्र गोलंदाज पुढे उभे होते असलम शेख. व्हेरी गुड थ्रो, मॅग्निफिसंट थ्रो या ठिकाणी रोहित त्याच्या मार्फत. असलम शेख जे तुम्ही बघताय जे संघनायक आहेत या ठिकाणी, संघनायक खेळाडू आहेत, यष्टीरक्षक आहेत. असलमनी मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक जिंकलं या सुप्रीमो चषकमध्ये 2010 साली. आणि असलम अकबर ट्रॅव्हल्स ही जी कॉर्पोरेटची टीम आहे त्या टीमसाठी ते खेळतात. वन ऑफ द व्हेरी गुड ऑलराऊंडर ऑफ राजेंद्र स्पोर्ट्स क्लब सांताक्रूज मुंबई, धाव संख्या 3. डावकरी फलंदाज मैदानावर आहेत ते संजय जाधव. बघायचंय क्षेत्ररक्षक झेप घेत त्या चेंडूला अडवायचा प्रयत्न, मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सुप्रीमो चौकार, सुप्रीमो 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 नंबर वन, नंबर वन, सुप्रीमो 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 नंबर वन, नंबर वन. संतोष यादवचा चौकार मॅग्निफिसंट फोर. बंगाल, बंगाललाही भूकंपाचे झटके लागले. तीन देश, आपल्या भारतातले राज्य, 450 लोक आतापर्यंत वारलेले आहेत पीटीआयच्या बातमीनुसार. सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. ओ अक्रॉस द लाईन करायचा प्रयत्न, लेग बिफोर दिलाय करुणाकरण कोटियन यांनी. हा या ठिकाणी तिसरा धक्का कोलकाता या संघाला. सोनाली शिबिर कोलकाता, रसिकांच्या माहितीसाठी हे मागच्या सीझनचे रनर्सअप आहेत. सुप्रीमो 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 नंबर वन, नंबर वन, सुप्रीमो 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 नंबर वन, नंबर वन, सुप्रीमो 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 नंबर वन, नंबर वन. We are thanks to our cable network operators to make this a live event, Supremo Chashak 2015, a grand success with the help of Dr. Anil Parab, Advocate Anil Parab, Asai Manala Bhaije, Amdar Ahed, Vidhan Sabhe Che, and Tasach Vibhag Pramukh Sugda Ahed, Aple Parab Sahib, and Tasach President Ahed, Koda Che, Manje Cable Operator and Distributor Association Che, Advocate Anil Parab Sahib, अध्यक्ष आहेत. लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही बघताय ॲपवे साय स्टार, दत्तात्रय केबल, सोनाथ केबल, क्रिस्टल केबल, त्याच्यानंतर स्वाड 18, महोत्सव चॅनल, इन केबल, उत्सव चॅनल, ॲपवेचे मॅक्सिमम कव्हरेज इन मुंबई, साऊथ मुंबई, सेंट्रल अँड अराऊंड ठाणे. थेट प्रेक्षेपण आज जातोय.
यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण विश्वभर प्रेक्षेपण दाखवतोय. त्याच्या व्यतिरिक्त www.tenniscricket.in संतोष नाणेकरच्या साईटच्या माध्यमातून सुद्धा ही टेलिकास्ट थेट प्रेक्षेपण जाते रसिकांपर्यंत. उद्या दूरदर्शनच्या माध्यमातून अंतिम सामन्याचं थेट प्रेक्षेपण बघायला मिळेल. नामांकित सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत सुस्वागतम या ठिकाणी. त्यांच्या चित्रपट काकणनी भरपूर प्रेम मिळवलंय प्रेक्षकांकडून. सातत्याने काकण या चित्रपटाला प्रेम मिळते. अभिनंदन क्रांतीचं. अपेक्षा क्रांती तुझ्याकडून वाढणार आहे प्रेक्षकांच्या येणाऱ्या दिवसांमध्ये. सुंदर चित्रपट तुम्ही बघा, अक्षरशः हृदयाला स्पर्श करेल. आम्ही बघणार आहोत सुप्रीमो संपल्यानंतर बायको बरोबर. अप्रतिम प्रतिसाद. मात्र थोडीशी तांत्रिक अडचणी मॅक्सेस मॉलच्या माध्यमातून सगळ्या चित्रपट जे लागायला पाहिजे ते सुरुवातीला क्रांतीला आल्या. मात्र क्रांतीने त्याचा पाठपुरावा खूप चांगल्या पद्धतीने केलं आणि तेही दूर झालं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मॉलमध्ये हे चित्रपट लागले रसिकांना बघण्यासाठी. आणि पहिलाच चित्रपटात जसं अभिनयाच्या माध्यमातून क्रांतीने एक जागा निर्माण केली, टॅलेंटेड वुमेन तुमच्या माहितीसाठी अष्टपैलू अभिनेत्री आहेत त्या. आणि तिने छाप पाडलेली आहे काकण याच्या माध्यमातून सुद्धा, चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा. धावसंख्या 7 क्रिकेटवरती एक चित्रपट सुद्धा आपण पाहिलं भरत जाधव आणि त्यांच्या माध्यमातून. अतिशय सुंदर भूमिका, स्पेसिफिकली ऑपरेशन थिएटरमधली ती भूमिका. क्रांती भरतला भेटते, ते पैसे देते, स्पर्श करतात हे सगळे क्षण हृदयाला. अत्यंत सुंदर क्षण आहे ते क्रिकेटमधले. धावसंख्या 7 आणि त्या चित्रपटाने नक्कीच मेसेज दिला की मुलांमध्ये जी गुणवत्ता आहे, कला असो, क्रीडा असो, शिक्षण असो, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि त्यांना पुढे जाण्याचं माध्यम आपण द्यायला पाहिजे. धावसंख्या 7 क्रिकेट खेळा, शिक्षणही आवश्यक आहे, त्याचबरोबर टॅलेंट जे आहे त्या टॅलेंटमध्ये पुढे जायला पाहिजे. त्या पद्धतीने तुम्हाला व्यासपीठ मिळू शकतं. आत येतोय चेंडू, ऑन साईडला पुल केला आहे, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि त्या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकते ती 8 या धावसंख्येवर. आणि तसंच चला हवा युद्यामध्ये क्रांतीने जे सगळ्या अभिनेत्रीचे डान्स जे दाखवले त्याच्यामध्ये सुद्धा रसिकांची मुलं क्रांतीने जिंकलेत, वाद नाही. खूप चांगला कार्यक्रम चला हवा द्या. त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात, वेगवेगळे कलाकार येतात आणि खूप एक जवळजवळ सोमवार मंगळवार एक मनोरंजन असतं सगळ्या प्रेक्षकांसाठी, कुटुंबासाठी. कुटुंब एकत्र बघून एन्जॉय करू शकतात. धावसंख्या 8 इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे जे या ठिकाणी पत्रकार आले आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे. स्वाती कोऑर्डिनेट करते सगळ्यांशी OH मीडियाच्या माध्यमातून. ओढ इरवळीचे, OH म्हणजे ओढ इरवळीचे असं मला सांगितलं स्वातीने काल. ओ पडल्यानंतर टर्न होतोय, फ्रंट फुटला गेले फलंदाज, बीट होत आहेत या ठिकाणी. आज महिला प्रत्येक विभागामध्ये प्रगतिशील आहेत याबाबतीत शंकाच नाही. मिताली राज आमच्या हिंदुस्थानची कॅप्टन आहे. पूनम राऊत जी मुंबईची अत्यंत नामांकित खेळाडू, भारतीय संघाची आघाडीची फलंदाज आहे. आत्ताच डॉक्टर PV शेट्टी या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्याच क्लबची ती कन्या. पडल्यानंतर अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा बीट केलाय गोलंदाजाने, चांगली गोलंदाजी आपण बघतोय. भरत राठोड पतल्यामार्फत पहिल्या षटकात सुद्धा मैदानावरती एक धाव देत असताना 2 गडी बाद केले. या षटकात सुद्धा आतापर्यंत 6 धावा दिलेत, 1 गडी त्यांनी बाद केलेत, 3 गडी आतापर्यंत बाद केलेत, चांगली गोलंदाजी. ही त्यांची खासियत आहे भरत राठोड यांची. मला आठवतंय सहारा गल्ली क्रिकेटच्या माध्यमातून भरतने एक स्थान निर्माण केलं. काळा चौकीचे खेळाडू आहेत आणि या सगळ्या भरत वाघेला यांचं आगमन या ठिकाणी झालंय. तर त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या ठिकाणी. तसंच भरत बरोबर त्याची शक्ती सौभाग्यवती यांचंही आगमन होतोय. अमोल वेतोसकर हे सगळे राजेंद्र स्पोर्ट्सचे सगळ्या खेळाडूंचं या ठिकाणी आगमन होतोय. राहुल भरत पाटीलचे चिरंजीव, राहुल भरत पाटील याचंही आगमन. ओम रमदे गुरुदेवचे त्यांचंही आगमन झालंय, त्याचंही स्वागत आहे. अमोल भरत सगळ्यांनी यावं स्टेजवर. भरत तुपणी आहे तर भरत वाघेला यांचे चिरंजीव गौतम सुद्धा आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. भरत वाघेला रन मशीन चुवा या नावाने ते ओळखले जातात. ओ विथ द टर्न
लेग ब्रेक तो डावकर फलंदाजी जो नॅचरल ऑफ ब्रेक आहे हा चेंडू प्लेस केला ऑफ साइडला बघायचं क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत कोलकाता चांगल्या पद्धतीने दोन धावा या ठिकाणी पूर्ण करतोय धाव संख्या 11 क्रांती बघू शकता एलईडी स्क्रीन वर तुम्ही डोळे बोलके चेहरा बोलका अकरा धावा झालेत ओ पडल्यानंतर पुन्हा एकदा टर्न या ठिकाणी जीतू आणि उर्मिलाने अप्रतिम काम काकणमध्ये केलंय नो डाऊट बॉर्न कलाकार आहेत सगळे रंगभूमीवरचे खूप कष्ट करून आपली एक जागा बनवली या लोकांनी अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा बीट होत आहेत या ठिकाणी तर चांगली सुरुवात भरत राठोड मार्फत पहिल्या षटकात दावा दिला एक गडी बाद केले दोन दुसऱ्या स्पेलमध्ये दावा दिला मैदानावरती एकंदरीत चार एकंदरीत दोन षटकात दावा दिल्या पाच गडी बाद केले तीन उत्कृष्ट गोलंदाज म्हणून खूप वरच्या क्रमांकावर येत आहेत भरत राठोड हीच त्यांची ओळख आहे या ठिकाणी ती दाखवलेली आहे धाव संख्या 11 आम्ही उर्मिला कानिटकर विषयी या ठिकाणी बोलत होतो महेश कोठारे यांची सण सुद्धा आहे ती उर्मिलाने आपल्या करिअरची सुरुवात जर पाहिली तर एका सिरियलच्या माध्यमातून त्यांनी केलं आणि त्या सिरियलमध्येच मन जिंकले काल यतीनजी या ठिकाणी उपस्थित होते धाव संख्या 11 गडी बाद झालेत मैदानावर तीन षटक पूर्ण झालेत तीन धावांची गती या ठिकाणी आपण बघतोय ते मैदानावरती पावणे चारच्या रूपाने पहिल्या षटकात एक होती दुसऱ्या षटकात साडेतीन तिसऱ्या षटकात पावणे चार या सगळ्या आमच्या मान्यवर तुम्ही व्यासपीठावर बघू शकता येणारं 50 वर्ष महिलांचं राज्य आहे प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला महिला दिसेल प्रगतिशील असं आणि हे सिद्ध झालं आहे मागच्या 7-8 वर्षामध्ये इंडियन आर्मी असू दे इंडियन नेव्ही असू दे एअरफोर्स असू दे आमचं मराठी सिनेसृष्टी असू दे हिंदी सिनेसृष्टी असू दे प्रत्येक क्षेत्रामध्ये पॉलिटिकल सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धावसंख्या झाली ती 11 तर महिला 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 आणि आपण सातत्याने पॉलिटिकली सुद्धा बघतोय सगळ्या बाजूंनी महिला पुढे येत आहेत नो डाऊट महिला घर सांभाळू शकतात तर नो डाऊट देशही सांभाळू शकतात आणि ते सिद्ध केलंय मागच्या काही वर्षांमध्ये सगळ्यात महिलांनी क्रीडा विभागामध्ये सुद्धा महिलांनी अप्रतिम कामगिरी मागच्या काही वर्षात केली आहे शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू बघायचा आहे बॅटला लागला का शरीराला चेंडू जाते फाईन लेगला कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण ते पंचांचा इशारा येते लेग बाय म्हणून अवंतर खात्यात धाव जाते अवंतर खात्यात धावा झाले दोन धावसंख्या सरकते ती आता 12 या धावसंख्येवर 12 फॉर द लॉस ऑफ 3 छत्रपती शिवराय महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या नावाने ही स्पर्धा सुप्रीमो म्हणून खेळली जाते महासाहेब यांचंही चित्र तुम्ही बघू शकता बाळासाहेबांना महासाहेबांना भरपूर वेळा वानखेडेवर सामना बघताना तुम्ही पाहिलाय लाफ केलाय गॅपमध्ये शॉर्ट आहे चेंडू जाते एक्स्ट्रा कव्हरला फार वेगाने आले त्या ठिकाणी राहुल चव्हाण पुचेपर्यंत त्या ठिकाणी फलंदाज फार वेगाने धावा पूर्ण करतायत आणि धावसंख्या पुढे सरकवतायत ते आता 14 फॉर द लॉस ऑफ 3 बलून पांढऱ्या रंगाचा तुम्ही बघू शकता आकाशात या ठिकाणी खूपच वेगळा स्टान्स आरके याचा शफल होत आहेत कोलकातामधली ही चॅम्पियन टीम आहे बघा दोन कोलकाताचे संघ आपल्या या स्पर्धेत खेळलेत एक अँजल स्पोर्ट्स कोलकाता आणि एक सोनाली शिबिर कोलकाता या दोन्ही हे मॅन ऑफ द सिरीजची गाडी तुम्ही बघताय 2010 सालीच्या ही गाडी असलमला गेली होती श्रद्धा जाधव तेव्हा महापौर होत्या ब्रेन मुंबई महानगरपालिकेच्या असलम आणि महापौर दोघांनी गाडीत बसून पूर्ण चक्कर मारली होती या मैदानाला क्षण आठवत आहेत आणि यावर्षी ही गाडी कोणाला मिळणार आहे ते बघायला नक्कीच आवडेल तर मी म्हणत होतो अँजल स्पोर्ट्स आणि सोनाली शिबिर कोलकाता कोलकाताच्या पूर्ण त्या परिसरातील चॅम्पियन आहेत लक्षात घ्या आणि हे चॅम्पियन फक्त आज नाही आहेत ते मागच्या एक डिकेडमध्ये आपली जागा त्या दोघांनी सोडलेली नाही आहे म्हणून या दोन संघांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं या स्पर्धेत खेळण्यासाठी मध्य प्रदेश इंदोर येऊ शकले नाही काही अपर्यायी कारणामुळे गुजरात बिझी शेड्यूलमध्ये होते तेही येऊ शकले नाहीत बँगलोरची तांत्रिक अडचण होती
भाईंचं स्वप्न होतं जास्तीत जास्त सगळ्या राज्यातील संघ पोहोचावे म्हणून, तो प्रामाणिक प्रयत्न आमच्या माध्यमातून झाला. मुंबईचा मात्र एक संघ वाढला, सहा जे होते तिथे सात झाले. आता लाफके लायन साईडला जेल असू शकतो, जज करतायत त्या ठिकाणी फील्ड आणि जेल सुटतोय असं घडू शकतं का आज प्रश्न या ठिकाणी. नॉर्मली सुयोग कडून जेल सुटत नाहीत कधी, आणि वन शॉट दाखवले कर्णाकरण कोटीन यांनी. धावसंख्या 15 वन शॉट असल्यामुळे 15 धावा 3 गडी बाद. ही आमची स्कोरशीट तुम्ही बघू शकता या ठिकाणी. स्वाती बघत असताना कारण लॅब त्यांच्या टॅबमध्ये ही स्कोरशीट ती पूर्ण कॅप्चर करते पाठवण्यासाठी पत्रकारांना. अक्रॉस द लाईन बोल्ड होत आहेत, फ्लिकरिंग बेल्स तुम्ही बघू शकता जसं ICC वर्ल्ड कपमध्ये पाहिलात. आणि या ठिकाणी चौथा गडी बाद होते, दोघांमध्ये पार्टनरशिप मैदानावर झाली ती या ठिकाणी आपण बघतोय. ती 8 धावांची तर 4 फलंदाज परत. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. धन्यवाद डीजे डोनाल्ड डीजे. तर काल खासदार आनंदराव अडसूळ आपल्यामध्ये होते, काल मंत्री केंद्रीय मंत्री अनंत गीते साहेब आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित होते, चंद्रकांत पंडित आपल्यामध्ये होता, काल अमित दाने आपल्यामध्ये होता, आता दिलीप पिंगे साहेब या ठिकाणी, डॉक्टर PV शेट्टी या ठिकाणी येऊन गेले, ऑनरेबल सेक्रेटरी ऑफ मुंबई क्रिकेट असोसिएशन ज्यांनी आपले ऑब्झर्वर्स पाठवले त्यांच्या माध्यमातून. सांताक्रूज आणि ओपन क्रिकेटमध्ये 10X चा चेंडू तुम्ही LED बघताय, हे चेंडू आम्ही वापरतोय 10X एव्ही बॉल्स, याच्यामध्ये सॉफ्ट मीडियम आणि एव्ही असे 3 प्रॉडक्ट त्यांनी बनवलेत. एक काळ MRIचा होता, अल्ली आपण बघतोय ॲडली 10X हे सगळे चेंडू आपल्याला सातत्याने बघायला मिळतात, आणि 10X चेंडू या सुप्रीमो चषकमध्ये वापरण्यात आलेत. तर धावसंख्या आहे 15, लाफ केला ऑन साईडला मिड विकेटला, जज करतायत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, आणि मैदानावर पाचवा गडी बाद होते, थॉमसने हा जेल टिपलाय. तर 15 फॉर द लॉस ऑफ 5 कोलकाता. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 Supremo number 1 number 1 Supremo 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 number 1. तर कॅप्टन आहेत नरेश शावला, राजेंद्र स्पोर्ट्स क्लब सांताक्रूज शेप. संघ असा आहे, असलम शेख, मंदार गरुडे, सुयोग वैती, भरत राठोड, मुकेश गावट, राहुल सावंत, थॉमस, राजू गोयल, विजेंद्र यादव, रोहित, शैलेंद्र म्हणजे शैलू, नरेश टांबरे, गौरव शुक्ला आणि नितीन कोळी असा हा संघ आहे. तर 2 खेळाडू वसई तालुक्यामधले आहेत, एक आहे सुयोग आणि एक नितीन कोळी. तर जे जे जेल घेत आहेत सीमारेषेला त्यांना कन्ना स्पोर्ट्सचे या ठिकाणी गोयल यांच्या मार्फत प्रत्येक खेळाडूला 2 चेंडू गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे. तर षटक संपले 4, धावसंख्या झाली 15. सरासरीवर लक्ष घातलं तर पहिल्या षटकात पावर प्लेमध्ये एकच धाव पतल्याने दिले आणि 2 गडी बाद केले. दुसऱ्या षटकात 6 धाव आल्या तेव्हा सरासरी 3.5 होती. तिसऱ्या षटकात 4 धाव आल्या, धावसंख्या 11, सरासरी होती 4.25. चौथ्या षटकात 4 धाव आल्या, धावसंख्या 15, सरासरी आहे मैदानावर 4.25 आणि सरासरी 3.75 बघायला मिळते. बाईना पाहिलं तुम्ही स्क्रीनवरती 15 गोलंदाज येतो आता. वहिनींना बघता तुम्ही आता LED नगरसेविका बाईंची शक्ती, नगरसेविका सभागती संजय पोतनीस, प्रचंड प्रेम बाईंचं सुद्धा आम्हाला आणि वहिनींचं सुद्धा आम्हाला, कारण जेव्हा जेव्हा आम्ही आलोय आम्ही एकदा कुटुंबासहित आलो होतो बहिणा भेटण्यासाठी, घरातला सदस्य असं वागणूक मागच्या 32 वर्षात आम्हाला मिळालंय त्यांच्या माध्यमातून. हो पडल्यानंतर लेग ब्रेक होतोय, विलास सावरी यांचं आगमन होतोय,
माजी नगरसेवक त्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी. धाव संख्या सरकते ती आता 16 तर यूट्यूबला थेट प्रेक्षेपण बघू शकता. दूरदर्शनला उद्या सेमी फायनल फायनल्स थेट प्रेक्षेपण होईल. त्यांचे कॉमेंटेटर्स वेगळे असतील. याच्या व्यतिरिक्त www.tenniscricket.in नाणेकर कव्हर करतायत. त्यांच्याही माध्यमातून या ठिकाणी टेलिकास्ट होते. इंदूर उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे क्लिपिंग्स आज तुम्हाला मध्ये मध्ये आम्ही दाखवणार आहोत. टेनिस क्रिकेटचे क्लिपिंग्स अजून काही नाणेकर यांनी आणले तेही दाखवणार आहोत. पडल्यानंतर वळतोय बाहेर. तसंच आपले लडके आमदार आणि विभाग प्रमुख संजय पोतीस साहेब आमदार झालेत. टेनिस विश्वामध्ये अत्यंत आनंद आहे कारण आमचा एक आमदार विधानसभेमध्ये आहे. या दृष्टीने ही ट्रॉफी तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. ब्युटिफुल ट्रॉफी आहे. सोनावणे गोरेगावचे त्यांनी ही ट्रॉफी बनवली आहे. क्रिएटिव्हचे ऑफ साईडला प्लेस केलाय. चेंडू जातोय तो बघायचं बॅकवर्ड पॉईंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत दुसरी धाव कोलकाताचे दोन्ही फलंदाज वेगाने पूर्ण करतायत. कोलकाताची संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती कुठे ना कुठे बरोबर आहे असं म्हणायला पाहिजे. साहित्य लेखक त्यांचे कलाकार स्वातंत्र्य सेनानी जर बघाल महाराष्ट्र आणि कोलकातामध्ये साम्य आहे. हो लेग ब्रेक. अजून एक साम्य असं आहे नेताजी सुभाषचंद्रबोसांचा जन्मदिवस 23 जानेवारी आणि इंदूर हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही जन्मदिवस 23 जानेवारी. दोन दिग्गज व्यक्तिमत्व याच दिवशी जन्माला आलेत. धावसंख्या 19. लॉफ केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक वायडी शेत त्या ठिकाणी अवतरक लॉंग ऑनला कव्हर करेपर्यंत बघायचंय. दोन दबा मिळतील. थोडंसं स्ट्रेच करावं लागलं त्यांना. चेंडूला आत ढकलावा लागला अगोदर पकडायच्या अगोदर. सुयोग वैती कुचीवाडा एक निसर्गरम्य गाव आहे नायगावमध्ये रसिकानो. आणि या कुचीवाडा गावातील हे खेळाडू आहेत जम्बो नितीन कोळी सुयोग वैती. ग्रेट प्लेयर्स नितीन डॅनी सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स. उमेरमानचे विनोद केडी नायगावचे. नायगावचे रवी पाडेल. नायगावने खूप चांगले खेळाडू दिलेत विसरता कामा नाही. ऑफ साईडला प्लेस केलंय. थर्ड मॅनला फिल्डर आहे राहुल. आणि वसई कोल्ड्स आणि दहिसर डहाणू बाईंना बघू शकता स्क्रीनवरती तुम्ही. हे शिल्पकार या स्पर्धेचे टेनिस विश्वातील प्रत्येक खेळाडूची ओळख. आणि 300 खेळाडूंना आमंत्रित केलंय लक्षात घ्या जुन्या खेळाडूंना या स्पर्धेला. आणि जे जे खेळाडू होते त्यांचा सत्कार आम्ही करतोय सातत्याने. यावेळेला ऑफ साईडला प्लेस केलंय पुन्हा एकदा राहुल. धावसंख्या सरकते ती आता 23 एकंदरीत 5 गडी आतापर्यंत बाद झालेत. हे आमचं व्यासपीठ. हे आमचे गजाभाऊ सावंत शाखा प्रमुख अप्रतिम कार्य शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 7 माध्यमातून तमाम पदाधिकारी आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुरुष आणि महिला दोन्ही त्यांचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे. 5 षटकांचा खेळ पूर्ण होते. 23 झाले सरासरी 4.60. पहिल्या षटकात ही 1 होती. दुसऱ्या षटकात 3.5. तिसऱ्या षटकात 4.25. चौथ्या षटकात सुद्धा 4.25. हा भव्य दिव्य व्यासपीठ भगवा बघू शकता तुम्ही व्यासपीठाच्या वरती. यावेळेला ओपन स्टेज केलंय. आतापर्यंत असा ओपन स्टेजची प्रयोग आम्ही पार पाडले नव्हते. त्याचं कारण व्हेंटिलेशन उन्हाळ्यामध्ये. आमदार माननीय श्री अशोक पाटीलजी यांचं आगमन या ठिकाणी होते. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. शिवसेना शिस्तबद्ध वचनबद्ध सेवाभाव आणि नागरिक सुविधा सातत्याने 1960 पासून तुमच्यापर्यंत एक अशी संस्था जी सगळ्यात पहिली जनतेपर्यंत पोहोचते स्पेसिफिकली डिझास्टर मॅनेजमेंटच्या वेळेला. आज भूकंप झाला लक्षात घ्या. NDRF काम करते वादच नाही. नेपाळलाही गेली आहे हिमालयवरती सुद्धा गेली आहेत. धावसंख्या 23. तुम्ही सुद्धा NDRFचे सदस्य होऊ शकता नॅशनल डिझास्टरचे. बांडूप परिसरातील आमदार अशोकजी पाडेल यांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत आहे. धावसंख्या 23. धन्यवाद बंड. सरासरी येणाऱ्या 3 षटकात बघायचं कुठपर्यंत नेत आहेत. मात्र इथे मी अभिनंदन करेन नरेश चावला यांचं ज्या पद्धतीने गोलंदाजीमध्ये बदल केले आहेत. भरत राठोड असलम शेख विजेंद्र यादव आणि राहुल सावंत असे गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात आलेत. ओ बॅट अँड पॅटच्या मध्ये फुल लेंग्थ शांत ठेवले फलंदाजाला शफल झाले म्हणून. क्षेत्ररक्षण बघूया. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन आहे. पॉईंट लाईक फिल्डर आहे. कव्हर लाईक फिल्डर आहे.
मिड ऑफच्या मागे आता फिल्डर लॉन्ग ऑफकडे चाललाय. ऑन साइडला फाइन लेग वरती आहे, लॉन्ग लेगला फिल्डर बघतोय. मिडविकेट आहे, वाईडिश मिड ऑन जी नेहमीची पद्धत आहे मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये, ती सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आले. गुड कॅप्टनशिप स्टील नाव नरेश चावला. ओ बॅट अँड पॅटच्या मध्ये पडल्यानंतर चेंडू वळतोय, थोडं लवकर खेळले, बीट होत आहेत. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. दोन गडी बाद केले राठोडनी, असलमनी गडी बाद केले तीन, एकंदरीत पाच विकेट्स आतापर्यंत पडले. जबाबदारी आता राहुलकडे, सावंतकडे. तो काय करतो बघायला आवडेल. व्यासपीठ पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन दाखवत आहेत. कॅमेरामॅनना विनंती आहे प्रेक्षकांवर सुद्धा थोडा कॅमेरा येऊ द्या मध्ये मध्ये. प्रेक्षक फार मोठ्या संख्येने 21 तारखेला अक्षतृतीयापासून या ठिकाणी प्रेम देत आहेत. अक्षतृतीयाच्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळेला युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सुद्धा होते. यावेळेला चेंडू फुल टॉस करून घेतला, ऑन साइडला खेळतात. चेंडू ट्रॅव्हल होतोय, स्कोअर ऑफ द विकेट. लॉंग लेगचे फिल्डर मिसफील करतात, बॅकअप करला मिडविकेटच्या फिल्डरला. यावं लागतंय दोन धावा. आणि त्यावेळेला दिलीप वेंगसरकर आणि वासिम जाफर हे सुद्धा उपस्थित होते. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं. एका बाजूला 16 संघ सांताक्रुझचे, 16 संघ त्याच्यामधले 7 मुंबईचे आणि उरलेले 9 संघ बाहेरच्या राज्यातील या ठिकाणी सुप्रीमो चषक वर्ष 5 मध्ये सीझन 5 मध्ये खेळत आहेत. धावसंख्या 25. ऑफ साइडला प्लेस केलाय गॅपमध्ये शॉर्ट चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये, कव्हर पॉइंटला येतोय. दुसऱ्या डावांसाठी निघत आहेत, मात्र सुरक्षितपणे गॅदर केल्यानंतर चेंडू फार वेगाने क्षेत्ररक्षक धावत पुढे येत असताना या ठिकाणी पतल्या भरत राठोड. मागच्या काही वर्षांमध्ये प्रत्येक विभागामध्ये सुद्धा स्पर्धा होतात फार मोठ्या प्रमाणात आणि ती एक तालीम असते त्यांच्यासाठी. सुरुवातीला जर पाहिलं तर या स्पर्धा अगोदरच घेतल्या जातात 8 नोव्हेंबरला, जेणेकरून ओपन क्रिकेटला आत्मविश्वासाने ते भिवू उतरू शकतील म्हणून. या वेळेला बघायचंय बॅट आहे का पॅड आहे. चेंडू जातोय तो पॉइंटला आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत अवंतरचा इशारा आलाय. तर बॅट पण नाही पॅड पण नाही, अवंतर धावा. धावसंख्या सरकते ती आता 27 या धावसंख्येवर. चांगला कंट्रोल केलाय नरेश चावला. हे आमचे लाडके प्रेक्षक. एका बाजूला चर्चगेट पासून डहाणू पर्यंत आणि दुसऱ्या बाजूला CST पासून कर्जत आणि शार्ड पर्यंत. यावेळेला ऑफ साइडला प्लेस केले, चेंडू जातो कव्हरला. क्षेत्ररक्षक मागे आहेत खूप, कव्हर करेपर्यंत पहिले धाव पडकले. दोन्ही कोलकाताचे फलंदाज वेगाने निघाले. नॉट ए गुड थ्रो. आज सुयोगचं काहीतरी चुकतंय, कॅच सुटला, थ्रो येत नाहीये व्यवस्थित. अमोल मात्रेंचं, विक्रोळींचं, कॅप्टनचं या ठिकाणी आगमन होतंय. अमोलचं स्वागत आहे. तर षटक पूर्ण झाले 6. बेज राहू डोंट वरी, यू वॉन्ट वॉटर एव्हरी असेंडिंग. 6 षटकांनंतर धावसंख्या 29, सरासरी 4.83 या ठिकाणी ठेवलेले कोलकाताच्या फलंदाजांनी. 29 फॉर द लॉस ऑफ 5 ही धावसंख्या कोलकाता. रसिकांचं लक्ष वेधतोय. कालचा दिवस गाजला या ठिकाणी, उमरनी गाजवला, नो डाऊट वेदांत वाडा यांनी गाजवला आणि त्याच्यानंतर आपण बघितलं कालचा दिवस या ठिकाणी डिंगडॉंगनी गाजवला. कृष्णा सातपुतेनी जबरदस्त प्रेम प्रेक्षकांचं प्राप्त केलं. जाताना टाळ्या, येताना टाळ्या, सेल्फी घेण्यासाठी प्रचंड गर्दी आणि कृष्णाने काल धावा 24-40 धावा कुठल्या, अप्रतिम बॅटिंग केली. पहिला दिवस योगेश पवारनी या ठिकाणी गाजवला होता, त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. उमरनी 3 षटकार लागोपाठ मारून सामना या ठिकाणी कलाटणी दिली होती. त्याच्यानंतर 4 अप्रतिम प्रेक्षणीय झेल उमर लेवेनी घेतल्यानंतर सुप्रीमो चषक 20-15 स्टँडर्ड उंचवलं या ठिकाणी. क्रांती रेडकर बाईंबरोबर बोलत असताना या ठिकाणी आमच्या आमदारांबरोबर. तर धावसंख्या इथे कोलकाताने 29 केले. अँजल स्पोर्ट्स कोर्ट कोलकाताकडून अपेक्षा होती, मात्र त्यांनी निराश केलं कारण त्यांना पराभूत केलं डिंगडॉंगनी. त्यांच्या समोर तब्बल या स्पर्धेतला उच्चांक 104 धावा उभारल्या आणि मागच्या 5 वर्षात जो विक्रम मोडला गेला होता पहिल्या विकेटसाठी, पार्टनरशिपसाठी 72 धावांची, ती पार्टनरशिप मोडली आणि 91 धावांची पार्टनरशिप मैदानावर डिंगडॉंगच्या आघाडीच्या फलंदाजांनी केली. धन्यवाद संजय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे उपस्थित होते उद्घाटनाला. मागे वळून पाहिलं 2010 सालापासून तर उद्धवजी यांनी 2 ते 2.5 तास, मला तर वाटतंय कुठल्या कुठल्या स्पर्धेमध्ये त्यांनी 3-4 दिवस असे येऊन स्पर्धा रश्मी वहिनींच्या बरोबर पाहिले. यावर्षी बिझी शेड्यूल आहे, रसिकांना माहिती आहे महाराष्ट्रभर निवडणूक चालू आहे. ओपनिंगला आले, ट्रॅफिकमध्ये 1 तास अडकले होते म्हणून जास्त वेळ देता नाही आला. आणि त्याच दिवशी आमच्या नवेदित आमदार तृप्ती बाळासावंत यांचा कार्यक्रम सुद्धा होता, तिकडे जावं लागलं त्यांना. हे आमचे ॲडव्होकेट अनिल परबसाहेब विधान परिषदेचे सदस्य आहेत, आमदार आहेत आणि या स्पर्धेचे शिल्पकार सुद्धा आहेत 2010 सालापासून.
दोन हजार दहा साली अंतिम सामना सेमीफायनल फायनल एमआयजीला आम्ही खेळवला होता आणि इंदूर हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्यक्षपणे तो सामना पाहिला. त्यांच्या वाढदिवसाला अनुसरून या स्पर्धेची सुरुवात संजय पोत्तीस आणि अनिल परब साहेबांनी केली. मधल्या काळामध्ये एप्रिलमध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहिली, यावर्षी सुद्धा मात्र पुन्हा एकदा त्याच वाढदिवसाच्या दरम्यान ही स्पर्धा करायचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न पुन्हा एकदा करू. बाळासाहेबांचं नाव सुप्रिमो या स्पर्धेला देण्यात आलंय. लॉफ केला इन साइड आउट, अप्रतिम टायमिंग, सुप्रिमो षटकार लयबारी, क्या बात है. सुप्रिमो 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 नंबर वन नंबर वन, सुप्रिमो 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 नंबर वन नंबर वन, सुप्रीमो नंबर वन नंबर वन, सुप्रीमो 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 नंबर वन. सिनेसृष्टीची सुरुवात दादासाहेब फाळके साहेबांनी केली आणि आज मराठी सिनेसृष्टीला किती सुंदर दिवस आलेत. क्रांती भसले या ठिकाणी काकांसारखे चित्रपट, क्वालिटी म्हणजे दर्जेदार चित्रपट जेव्हा येतात तेव्हा प्रेक्षक उचलून घेतात अशा चित्रपटांना आणि मराठी सिनेसृष्टीचे लोक प्रचंड कष्ट घेत आहेत. पंच काहीतरी सिग्नल करतायत, बॉल पाहिजे त्यांना, बॉल चेंडू पाहिजेत. तर धावसंख्या सरकते ती आता 35 या धावसंख्येवर. कोलकाताचा विषय झालाय, कोलकाता म्हणले की महाकाली डोळ्यासमोर येते, नवरात्र डोळ्यासमोर येतं आणि सामने बघा महाराष्ट्र आणि कोलकाताचं, कारण दोन्ही राज्य शिवपरिवाराचं मेडिकेट करणारे म्हणजे डेडिकेशन प्रचंड आहे दोन्ही राज्यांमध्ये, भक्ती करणारी संख्या फार मोठी आहे. आपल्याकडे जर पाहिलं तर ज्योतिर्लिंग आहे, साडेतीन शक्तीपीठ आहे, तिथे सुद्धा महाकालीचं शक्तीपीठ आहे, नवरात्र साजरं केलं जातं, इथेही नवरात्र साजरं केलं जातं, अश्विन आणि तसंच चैत्र, असा एक काही संयोगाच्या गोष्टी आहेत कलकत्ता आणि महाराष्ट्रामध्ये. आणि दोन्ही दोन्ही देश राज्यातील जे लोक आहेत ते क्रांतिकारी सुद्धा आहेत, स्वातंत्र्य सेनानी सुद्धा आहेत आणि गरज पडल्यावर देशासाठी मरण्यासाठी सुद्धा सज्ज असतात. आती तो चेंडू अपेक्षापेक्षा जास्त टर्न होतोय, उसळतोय, अशा चेंडूला कसं खेळावा फार मोठा एक प्रश्न असतो. यस पीसी नो होता का, नाही सिग्नल दिलाय, एक बॉम्ब अलाउड आहे. लॉफ केला ऑन साइडला, पुल केलाय आणि क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत सुप्रिमो चौकार. कोलकाताचे प्रेक्षक आमच्या कमिटी रक्तखाली ताळे वाजवत असताना धावसंख्या 39 इन द सेव्हन्थ ओव्हर. अजून एक षटक याच्या नंतर बाकी आहे. गोलंदाजी करतायत मैदानावरती, आपण बघतोय ते विजेंद्र यादव ऑन साइडला चेंडू द्यायचा. चावला पापे कॅप्टन राजेंद्र स्पोर्ट्स क्लबचे विस्फोटक फलंदाज मॅन फ्रॉम बोरोली. या वर्षी 14-15 सीझनची सुरुवात भारतीय जनता पार्टीच्या स्पर्धेच्या माध्यमातून रामप्रकाश कडून झाली चिकुबाडीच्या मैदानावरती आणि काय बॅटिंग केले नरेश चावला यांनी आपल्या संघासाठी. कोलकाताचे सिग्नल जात आहेत, खडे खडे खेळणार. धावसंख्या 40 मन जिंकून घेतली होती 2013 या संघाने सोनाली शिबिर कोलकाता. लॉफ केलाय, जेल असणार, घेणार कोण प्रश्न आहे. गोलंदाज होता येत आहेत मात्र जेल टिपला गेलाय त्या ठिकाणी भरत राठोडेच्या मार्फत आणि 6 विकेट. सुप्रिमो 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 नंबर वन नंबर वन, सुप्रिमो 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 नंबर वन नंबर वन, सुप्रिमो 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 नंबर वन नंबर वन, सुप्रिमो सुप्रिमो. संख्या 40 भरत
भरत राठोड ने आज जेल टिपला है, अब जेल बघू शकता एलईडी वरती। आधी गोलंदाज धावले होते, नंतर पाहिले की भरत येतोय, उलट घेण्यापेक्षा सरळ येणारा जो गोलंदाज असतो तो चांगल्या पद्धतीने जेल घेऊ शकतो, हे चित्र भरतने या ठिकाणी दाखवलं। धावसंख्या 40, तर आतापर्यंत सातवं षटक मार्गस्थ आहे, धावा देत नाहीत राजेंद्र लवन असं या ठिकाणी म्हणायला पाहिजे। एक सुरुवात चांगली केली आहे आतापर्यंत असं शब्द म्हणायला पाहिजे। उत्तरार्थ बॅटिंग लाईनअपच्या माध्यमातून बघायचं ते काय परफॉर्मन्स दाखवत आहेत, कारण कलकत्ताची जी ताकद आहे ती त्यांची गोलंदाजी आहे, लक्षात घ्या। बॅटिंग तर आहेच शेवटच्या टप्प्यापर्यंत, मात्र गोलंदाजी ही सुद्धा त्यांची ताकद आहे। आणि त्यामुळे सांताक्रूज कसं काय परफॉर्म करतोय याच्यावर लक्षात राहील, कारण मागच्या वेळेला 2013 साली कोलकाता गोलंदाजीच्या आधारावरतीच, परफॉर्मन्सच्या आधारावरती ती फायनल पर्यंत पोहोचली होती, हे विसरता कामा नये। वेदांतवाडा काल पराभूत झाली, रनर्सअप टीम या ठिकाणी खेळते, वेदांतवाडा चॅम्पियन होते। बीमर जेल होता मंदारच्या डोक्यावरून, नरेश चावला यांना बीट केले 4 धावा, सुप्रीमो नोबॉल सुद्धा काढले 5 धावा। थँक यू विजय, अनिल कालेलकर, संजय पटेल, निलेश कुठे आहे, निलेश कपाडिया, पावसाळी क्रिकेटचे हे सगळे आयोजक आहेत। बीट होत आहेत अक्रॉस द लाईन खेळत असताना या ठिकाणी मॅचला असं संघाला ऍक्शन मध्ये बघू शकाल या सामन्यानंतर। तर एकंदरीत षटक पूर्ण झाले 7, धावसंख्या झाली 45, सरासरी सांगतील मात्रे, पहिल्या षटकातील सरासरी 1, दुसऱ्या षटकात 3.5, तिसऱ्या षटकात 4.25, चौथ्या षटकात सुद्धा 4.25, पाचव्या षटकात सरासरी 4.60, सहाव्या षटकात 4.83, सातव्या षटकात 6.42 वर गेली आहे, याचं श्रेय त्यांचे फलंदाज। तर एकंदरीत 16 धावा कुठलेत सातव्या षटकात, या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायला पाहिजे राजेंद्रच्या समोर। अजून एक षटक बाकी आहे, या आपण कॉल करूया दोन संघनायकांना टॉससाठी। मॅचल स्पोर्ट्स अँड गेम्स अँड फाउंडेशन मुंबई कॅप्टनने टॉससाठी यावं, झिया 11 विक्रोलियन्स, कारण 9 स्माईल इंदोर येऊ शकले नाही काही अपर्याय कारणामुळे, त्यांनी परवा आम्हाला कळवलं होतं, म्हणून झिया 11 विक्रोलियनला बाईने आमंत्रित केलं। या ठिकाणी दोन्ही कॅप्टननी यावं टॉससाठी, याच्यानंतर होणारा सामना मॅचलस आणि झिया। So 45 for the loss of 6. 8:36 झालेले आहेत, आपण हा पहिला सामना खेळतोय, याच्यानंतर अजून 2 सामने सहजपणे आपण पूर्ण करू 12 पर्यंत, या अतिशंकाने बाईंचं आगमन आमच्या बॉक्स मध्ये। गोलंदाज राहुल ऑफ साइडला प्लेस केलाय, राजू ओ पुढे सरकले स्ट्रायकरचे फलंदाज, इथे जर अमोल असते तर स्टंप उडवून टाकली असते त्यांनी समोर। धावसंख्या 46, राजू डावकरे फलंदाज राजेंद्र स्पोर्ट्सच्या आघाडीचे, मॅग्निफिसंट बॅटिंग फलंदाज असलम खान, आतापर्यंत 1 षटकार आणि 2 चौकार आलेत, 20 या धावसंख्येवर खेळत आहेत। बंटी रॉय मैदानावर आहेत त्यांच्या बरोबर, आणि बंटी आणि असलम संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत बघायला आवडेल, मात्र असलम ज्या पद्धतीने विस्फोटक फलंदाजी करत आहेत, मला वाटतं या षटकात जास्तीत जास्त दाबा कुठून ही धावसंख्या 60 पुढे नेत आहेत का हे या ठिकाणी बघावं लागेल। ओ बीट होत आहेत, फास्टर डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतो, या वेळेला पंचांकडे काहीतरी चाललेत नाही, जमिनीला भारत मातेला स्पर्श करण्यासाठी जात आहेत, हात अजून चांगल्या पद्धतीने ग्रीप यावा म्हणून, म्हणजे बॅट व्यवस्थित फिरू शकेल शॉर्ट वरती। ओ लेग ब्रेक आहे अक्रॉस द लाईन, धावबाद होतील या ठिकाणी फलंदाज। बेल्स फ्लिकरिंग तुम्ही बघताय, जसं ICC वर्ल्ड कप मध्ये जो प्रयोग करण्यात आला होता तसाच प्रयोग या ठिकाणी करण्यात येतोय। या 8 षटकानंतर आम्ही या ठिकाणी सत्कार घेऊ।